नवी मुंबईतील डाळिंब अमेरिकेला रवाना झाले. डाळिंबाच्या दाण्यांमध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव झाल्यानं 2018 मध्ये अमेरिकेनं भारतीय डाळिंबाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. डाळिंबाच्या विकिरणाची प्रक्रिया करून प्रायोगिक तत्वावर डाळिंब विमानानं अमेरिकेला पाठवण्यात आले. नवी मुंबई एपीएमसीत सिमला मिरची आणि फरसबीच्या दरात 15 ते 20% वाढ झाली. तर काकडी, कारली, शेवगा शेंग आणि फ्लॉवरच्या दरात घसरण झाली. राज्यात कोसळणाऱ्या पावसामुळे भाजीपाल्याच्या दरात चढ उतार होत आहेत. कोल्हापुरात चक्क 50,000 रुपये किमतीच्या टोमॅटोवरच डल्ला मारण्यात आलाय. अंधार आणि पावसाचा फायदा घेत सीसीटीव्हीला चकवा देत चोरट्यांनी टोमॅटोची चोरी केली आहे. हेरवाडमधल्या अशोक म्हस्केंच्या शेतात ही चोरी झाली. 20 गुंठ्यातील तब्बल 25 क्रेट टोमॅटो चोरट्यांनी चोरून नेलेत. नागपूरमध्ये डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होती. आतापर्यंत 592 संशयित रुग्णांची शक्तपणा होतो. हातपाय दुखतात, कंबर दुखती, अमृत लोणी ऑर्थोप्लस घेतल्यापासून माझे गुडघे दुखणं, मुंग्या वगैरे कमी झाल्यात पायाचे. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थोप्लस. तपासणीतून 61 जणांना डेंग्यू झाल्याचं निदान झालंय. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरात फवारणी करण्यात येते. तसंच डेंग्यूचे लक्षणं दिसताच तातडीनं उपचार घेण्याचं आवाहन महापालिकेनं केलंय. ठाणे महापालिका क्षेत्रात डेंग्यू आणि मलेरियाचा प्रादुर्भाव वाढलाय. सध्या डेंग्यूचे 7 तर मलेरियाचे 35 रुग्ण आढळले. या आजारांची लक्षणं आढळल्यास रुग्णांना चाचणी करण्यासाठी पालिकेच्या आरोग्य केंद्रात जाण्याचा सल्ला द्यावा अशा सूचना शहरातील सर्व खासगी डॉक्टरांना देण्यात आल्या. रविवारी मध्य पश्चिम आणि हार्बर या तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक असणारे. मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण दरम्यान 5वी आणि 6वी मार्गिकेच्या कामासाठी सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. तर पश्चिम मार्गावर मरीन लाईन्स ते माहीम दरम्यान डाऊन धीम या मार्गावर आणि हार्बरवर पनवेल ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. म्हाडाच्या वतीनं मुंबईतील घरांसाठी सोडत काढली जाणारे मुंबईतील 4,082 घरांसाठी 1,20,144 अर्ज पात्र ठरलेत. आता हे अर्जदार संगणकीय सोडतीत सहभागी होणार आहेत. तर सर्वाधिक अर्ज उन्नतनगर गोरेगावच्या घरांसाठी आलेत. आयटीआर फाईल करण्यासाठी करदात्यांकडे आता फक्त 3 दिवस शिल्लक आहेत. आतापर्यंत 5 कोटी करदात्यांनी टॅक्स रिटर्न फाईल केलंय. आयकर विभागानं ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. विकासाचा ध्यास म्हणजे